नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या एकवीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेली भरपाई चारशे एक कोटी सत्तर लाख रुपये पडणार आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी आपण पाहू शकता सन दोन हजार एकवीस आणि बावीस या कालावधीत निधी वितरित करण्याबाबतचा पाच जून रोजी म्हणजे पाच जून दोन हजार तेवीस रोजी महत्त्वपूर्ण हा एक शास निर्णय आलेला आहे तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे एकूण हे विभाग या ठिकाणी मिळणार आहे तर त्याच्यानंतर अमरावती विभाग आहे बुलढाणा अमरावती याच्यानंतर अकोला वाशिम असे हे जिल्हे आहेत याच्यानंतर खालच्या साईडला आपण पाहू शकता यवतमाळ बुलढाणा वाशिम हे असे या प्रकारचे हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना हे अतिवृष्टी नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे तर पुढे आपण आणखीन कुठले जिल्हे आहेत ते सविस्तर याच्यामध्ये पाहूया तर या ठिकाणी आपण पाहिला असेल की एकूण जे विभाग या ठिकाणी दिलेले आहेत तर पुढचे जिल्हे आपण पाहूया तर पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तर अशा प्रकारे हा पुणे विभाग आहे तर या ठिकाणी खालच्या साईडला तुम्ही बाजूला या ठिकाणी रक्कम पाहू शकता की किती शेतकऱ्यांना या ठिकाणी ही रक्कम अदा केली जाणार आहे एकूण या या ठिकाणी आपण पाहू शकता की चौऱ्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव या ठिकाणी ही दिलेली आहे तर पुढे आपण पाहूया पुढील जिल्हे कुठले आहेत ते हे सोळा जिल्हे झालेले आहेत आणखीन पुढले जिल्हे पाहूया तर या ठिकाणी नाशिक विभाग आहे आणि त्याच्यानंतर औरंगाबाद आहे नाशिक विभागामध्ये धुळे नंदुरब नंदुरबार जळगाव अहमदनगर याच्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद संभाजीनगर याच्यानंतर जालना नांदेड आ, लातूर उस्मानाबाद धाराशिव या ठिकाणी पाहू शकता परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि उस्मानाबाद धाराशिव अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अवकाळीमुळं जे नुकसान झालं आहे तर चारशे एक कोटी सत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम खात्या अदा केली जाणार आहे अशा प्रकारे हे एकेवीस जिल्हे आहेत